नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। कोपरखैरण्यातील नागरी आरोग्य केंद्राची इमारत ही धोकादायक म्हणून घोषित केली आहे। आगामी पावसाळ्यात दुर्घटना होण्याच्या शक्यतेने तात्पुरती शाळा क्रमांक 94 येथे स्थलांतरित करण्यात आली आहे। सदर शाळा या नागरी आरोग्य केंद्रापासून काही अंतरावरच आहे। याच नागरी आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाची तपासणी केली जाते, त्यामुळे सामान्य रुग्णांचेही मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत। लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे। कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामध्ये कोपरखैरणे येथे रुग्णांची संख्या जास्त आहे। खाजगी हॉस्पिटल्स क्लिनिक्स सर्व बंद असल्याने बोंडकोडे ग्रामस्थ आणि इतर लोकांचे पालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये जास्त कळ असतो आणि आहे। आज आरोग्य केंद्र आज बंद करून कोपरखैरणे सेक्टर 11 शाळेमध्ये स्थलांतरित करीत आहे। यामुळे बोंडकोडे गावातील आणि इतर परिसरातील लोकांचे प्रचंड हाल होणार आहेत। ऐन पावसाळ्यात घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे। कंत्राटदार पालिकेचे भ्रष्ट अधिकारी याच्या संगनमताने हे कट कारस्थान चालू आहे। लोकप्रतिनिधीही याला कुठलाही विरोध करत नाही, तरी कृपया पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि ज्येष्ठ नेत्यांनी याच्यावर त्वरित लक्ष देऊन हे काम थांबवावे, जेणेकरून बोंडकोडे ग्रामस्थील लोकांना न्याय मिळावा। याबाबत मनपाने सोमवार व मंगळवारपर्यंत आरोग्य केंद्राचे काम स्थलांतरित जागेवरून सुरू राहील असे सांगितले। येथील अर्धसामान नेण्यात आलेले असून वाशी येथे बाधित रुग्णांचे काम सुरू राहणार आहे अशी माहिती दिली आहे। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।